नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला आज आताच्या घडीचे एक दुःखद आणि ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। गणपती विसर्जनाला गालबोट लागलेला आहे। विसर्जन करताना दोघे जण बुडालेले आहेत। रत्नागिरीतल्या गुहागरमधली ही घटना आहे। बोऱ्या जेटीवर विसर्जन करताना दोन जण बुडाल्याची माहिती मिळते। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, काय सांगशील या दुर्घटनेबद्दल? संदीप, आज कोकणामध्ये 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। गौरी आणि गणपती याचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे चालत असताना गुहागरमध्ये मात्र त्या विसर्जनादरम्यान गालबोट लागलेला आहे। दोघांचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर येते आहे। गुहागरमधले बोऱ्या ही जी जेटी आहे समुद्र किनारे, ह्या किनाऱ्यावरती समुद्राचं मोठं उदान होतं आणि या उदानामध्ये विसर्जन करताना दोघांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये एक 20 वर्षाच्या मुलाचा देखील समावेश असल्याचं कळतंय। आतापर्यंत शोधकाम सुरू आहे, मात्र कोणाचाही पत्ता अजून तरी लागलेला नाहीये। संदीप, अगदी धन्यवाद स्वप्नील तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। त्यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत वेगवान स्पीड न्यूजमध्ये। रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये नेण्यात आले। पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना घरातून ईडी कार्यालयात नेण्यात आलं। ईडी पुन्हा इंद्रजीत यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी करणार आहे। एनसीबीची दिल्लीतील टीम मुंबईमध्ये दाखल झाली आहे। 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम दाखल झालेली आहे। टीम एनसीबीच्या बलाड पियर कार्यालयामध्ये दाखल झाली आहे। अंमली पदार्थांबाबत तपास ही टीम करणार आहे। एनसीबी रिया चक्रवर्ती आणि अंमली पदार्थ तस्करांमध्ये झालेल्या संभाषणाप्रकरणी 20 जणांची चौकशी करणार आहे। यामध्ये ज्या गौरव आर्याशी रियाचे अंमली पदार्थांबाबत चॅटिंग सापडलाय, त्या गौरव आर्याची याच सोबत सुवेद लोहिया, जया शहा, त्याचबरोबर एजाज खान, फारूक बटाटा, बकुल चांदणी आणि इतर अनेक जणांची चौकशी करण्यात येणार आहे। मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे अशी भीती रिया चक्रवर्तीनं व्यक्त केली आहे। आम्ही स्थानिक पोलिसांनाही कळवलंय, पोलीस स्टेशनलाही गेलो पण मदत मिळाली नाही असा आरोपही तिनं केलाय। तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठीच आम्ही सुरक्षा मागत असल्याचं रियानं म्हटलेलं आहे। रिया चक्रवर्ती माध्यमांवर चांगलीच भडकली आहे। माध्यम प्रतिनिधींमुळे माझे वडील आणि इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला इजा झाली आहे। हा गुन्हा नाहीये का? याला जबाबदार कोण? कायदा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि तिनं इंस्टाग्रामवर हा सवाल केलाय। यासोबतच तिनं सुरक्षा रक्षक राम याचा व्हिडिओही पोस्ट केलाय। जस्टिस फॉर राम असा हॅशटॅगही वापरलेला आहे। अखेर सीबीआयच्या समोर रियाचा भाऊ शोविकला हजर करण्यात आलेला आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोविकची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे। शोविकला घेऊन सीबीआयची टीम जुहूतील घरी दाखल झाली, मात्र इमारतीखाली येऊन टीम पुन्हा परत गेल्याची माहिती आहे। नार्कोटिक कंट्रोल ब्युरोची टीम गोव्यात दाखल झाली आहे। गौरव आर्याच्या चौकशीवर जाऊन हॉटेलवर जाऊन ही टीम तपास करणार आहे। गौरव आर्याकडे रियानं व्हॉट्सअप चॅटवर ड्रग्सची मागणी केली होती। गोव्याच्या अंजुना भागामध्ये एक हॉटेल आहे, त्याच्या मालकाचं नाव गौरव आर्या आहे। हा तोच गौरव आर्या आहे असं एनसीबीच्या टीमला वाटतं। मुंबईच्या पोलिसांनी 2 महिन्यांमध्ये इम्तियाज खत्रीची चौकशी का नाही केली? सुशांतच्या मृत्यूनंतर खत्री कुठे गेला? तसंच ड्रग्ज अँगलमध्ये सुशांतच्या इतर मित्रांचा काय संबंध? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। रियात सुशांतची खुनी आहे, तिला आणि तिच्या साथीदारांना अटक करा आणि शिक्षा द्या असा थेट आरोप सुशांतच्या वडिलांनी केलाय। रिया माझ्या मुलाला दीर्घकाळापासून ड्रग्ज द्यायची असंही के सिंग यांनी म्हटलेलं आहे। सुशांतच्या वडिलांनी याआधीच रिया विरोधामध्ये FIR दाखल केली आहे, पण कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांनी पहिल्यांदा थेट खुनाचा आरोप केला। रियाच्या घरी 3 महिन्यांपूर्वीपर्यंत काळी जादू चालायची असा आरोप सुशांतच्या एका फॅननं केलाय। मिष्टी अजवानी असं या फॅनचं नाव आहे। एका वृत्तवाहिनीनं तिच्याशी संपर्क साधला आणि तिला रियाच्या मजल्यावर घेऊन गेले। रियाच्या घराबाहेर ती आरडाओरडा करू लागली, तुम्ही शेजारच्यांना विचारा ते काळी जादू व्हायची याची पुष्टी करतील असा या महिलेनं दावा केला। अंकिता लोखंडेनं पुन्हा एकदा ट्विट केलेला आहे सुशांतसोबतचा व्हिडिओ। ट्विट करून तिनं तुला नेहमी उडायचं होतं ते तू करून दाखवलं, आम्हाला तुझा अभिमान आहे असं ती म्हणाली। मुंबई पोलीस आयुक्त आणि झोन 9 DCP यांचं निलंबन करून चौकशी करण्याची मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे। सुशांत सिंग प्रकरणामध्ये भाजप नेते अतुल भातखळकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे।
मुंबईच्या पोलिसांनी 2 महिन्यांमध्ये इम्तियाज खत्रीची चौकशी का नाही केली, सुशांतच्या मृत्यूनंतर खत्री कुठे गेला, तसंच ड्रग्ज अँगलमध्ये सुशांतच्या इतर मित्रांचा काय संबंध, असा प्रश्न भाजपा आमदार राम कदम यांनी उपस्थित केलेला आहे. सुशांत सिंग प्रकरणामध्ये ड्रग्ज, आर्थिक व्यवहार, सोबतच्या लोकांची संदिग्ध भूमिका याकडे मुंबई पोलिसांनी लक्ष का दिलं नाही, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय यांनी उपस्थित केला. अभिनेत्री स्वरा भास्करनं रियाच्या कव्हरेजवरून मीडियावर सडकून टीका केली आहे. रियाबाबत जितक्या विखारी बातम्या येत आहेत तितक्या विखारीपणे पण कसाबद्दल पण आपण पाहिला नाही, असा ट्विट स्वरानं केलेला आहे. स्वरा ही कायमच राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडत असते, तिच्या ट्विटवरून ती खूप ट्रोल होती आहे. महेश मांजरेकरांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मिलिंद तुळसकर असं या व्यक्तीचं नाव असून त्याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीनं महेश मांजरेकर यांच्याकडे फोनवरून 35 कोटींची खंडणी मागितली होती. मुंबईतील भायखळा परिसरातल्या रहमान इस्टेट परिसरातली सुलेमान बिल्डिंगचा काही भाग कोसळला आहे. कॉमन टॉयलेटचा काही भाग कोसळल्याची माहिती आहे. स्थानिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. दोन्ही इमारतीमध्ये 109 कुटुंब राहतात. म्हाडाला इमारतीबाबत तक्रार दिल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे. दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. यावेळेला त्यांनी इमारतीखाली दोघे अडकल्याची माहिती दिली आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलेले शिवसेनेचे खासदार संजय जाधव मुंबईमध्ये दाखल झाले. ते वर्षा या बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्यावरून स्थानिक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला. याबाबत बैठक होणार आहे. परभणीच्या राष्ट्रवादी कार्यालयाची तोडफोड झाल्याचं पालकमंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावलं आहे. तसंच सेना खासदार संजय जाधव यांचा राजीनामा म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याचं मत मलिक यांनी व्यक्त केलं आहे. राजीनाम्याचं पाऊल उचलण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढता येईल असंही मलिक म्हणाले. शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. या मागणीपूर्वी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. त्याचबरोबर बोंबाबोंब आंदोलन केलं आहे. मंदिरांपाठोपाठ आता मशिदी खुल्या करण्याची मागणी जोर धरू लागली. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 1 सप्टेंबरपर्यंत मशिदी खुल्या करा, नाहीतर 2 सप्टेंबरला त्या आम्ही उघडू, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. तर दुसरीकडे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याशिवाय मंदिरं उघडणार नाही असं म्हटलंय. मशीद आधीच उघडलेली आहेत आणि ताबलिकीमुळे कोरोना कसा पसरला हे सगळ्यांना माहीतच आहे, असंही खैरे म्हणाले. महाराष्ट्रातील देवस्थानं धार्मिक स्थळं उघडण्यासाठी सर्व धार्मिक संघटना एका व्यासपीठावर येणार आहेत. दार उघड उद्धवा दार उघड या बोधवाक्याला घेऊन धार्मिक संघटना राज्यभर आंदोलन करणार आहेत. नाशिकमधल्या पत्रकार परिषदेमध्ये धार्मिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. देशभरामध्ये मोहरम मिरवणूक काढण्यास सुप्रीम कोर्टानं परवानगी नाकारली आहे. याचिकाकर्त्याला अलाहाबाद हायकोर्टाकडे जाण्यास सुप्रीम कोर्टानं सांगितलं. चंद्रपुरातील कारागृहामध्ये दर्ग्याचा कार्यक्रम यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. कारागृहातील गैबी शाह वली दर्ग्यामध्ये दरवर्षी मोठ्या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं, मात्र यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. जिम, हॉटेल, ई पास, मंदिर उघडण्याबाबतचा निर्णय सरकारकडून लवकरच घेतला जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तसंच अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत कोर्टानं लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. जेईई आणि नीट परीक्षा कोरोना काळामध्ये घेऊ नये ही आमची भूमिका असल्याचा पुनरुच्चार शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे. विद्यार्थ्यांना कोरोना काळामध्ये नाहक त्रास नको ही भूमिका केंद्रानं समजून घेत परीक्षा पुढे ढकलाव्यात, असंही त्यांनी म्हटलंय. पुण्यात अभाविपच्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस स्टेशन बाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे. डेक्कन पोलीस स्टेशन समोर आमदारांनी हे आंदोलन सुरू केले. आंदोलकांच्या सुटकेसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. पुण्यातही आज अभाविपनं आंदोलन केलेलं आहे. काल धुळ्यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवणाऱ्या अभाविप आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात आज पुण्यामध्ये अभाविपनं निषेध आंदोलन केलंय. पुणे पोलिसांनी या आंदोलकांना सोडवावं यासाठी घोषणाबाजी केलेली आहे. अभाविपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
धुळे इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून टोल गोळा करत तर मुंबईत येत नाही ना, तिघाडीच्या भांडणामध्ये अडकली तर नाही ना, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असताना ही फाईल सत्ताधाऱ्यांसाठी पदयात्रा करून लक्ष्मी दर्शन तर करत नाही ना अशी टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. न्यूज 18 लोकमतने दाखवलेल्या बातमीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी लावणी कलावंतांची भेट घेतली. दौंडमध्ये जाऊन सुळे यांनी कलावंतांची बाजू जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन यावेळेला सुप्रिया सुळे यांनी दिलं. जुन्नर तालुक्यातील शेवटचं गाव म्हणजे भिवाडे बुद्रुक, मात्र हे गाव मागील आठवडाभरापासून भीतीच्या सावटाखाली असून गावामध्ये भूस्खलन होऊन जमिनीला भेगा पडल्यानं जमीन खचली आहे. दोन घरांची पडझड सुद्धा झाली आहे तर विद्युत वाहक पोल ही वाकलेले आहे, त्यामुळे आणि या सगळ्याबरोबरच शेतीचं सुद्धा नुकसान झालंय. जालना शहरातील हिंदनगर शिवारामध्ये एका शेतमजूर महिलेवर सालगडी आणि शेतमालकाच्या ड्रायव्हरनं सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. या प्रकरणी चांद निजर या पोलीस ठाण्यामध्ये अवघ्या 3 तासात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. अकोल्यातील शिवसेना वसाहतमधल्या अंबिका चौकामध्ये मोठ्या भावानं लहान भावाची डोक्यावर लोखंडी पाईप मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळावर धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतलंय. जयकुमार मोरे असं या मृताचं नाव आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या केल्याचं समोर आलंय. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या वर्दळीच्या पर्यावरण चौकामध्ये बुधवारी संध्याकाळी 5 वर्षीय मुलीला आईच्या डोळ्यांदेखत ओढून नेलं. बिबट्यानं मुलीला अलगत उचलून नेत जंगलामध्ये धूम ठोकली. आईनं आरडाओरडा करत गर्दी एकत्र झाल्यावर शोध घेतल्यानंतर जखमी अवस्थेत चिमुकली आढळून आली. कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण लग्नसराई बंद असल्यानं मातंग समाजावर उपासमारीची वेळ आली असताना आता तरी मातंग समाजाला बँड वाजवण्यासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाज बांधवांनी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात बँड वाजवत आंदोलन केलं. ग्रामीण भागात जिथं ऑनलाईन शिक्षण सुविधा नाही त्यांना समुदाय शिक्षण द्या अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेतर्फे पंचायत समिती गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. मोकळ्या जागा, चावडी, समाज मंदिर अशा ठिकाणी 5 ते 10 विद्यार्थ्यांना बोलवून शिकवायला सुरुवात करा. दुर्गम भागात उपक्रम सुरू करा अशा सूचना देण्यात आलेल्या. शाळा कधी सुरू होणार या गदारोळात पुणे जिल्ह्यामध्ये समुदाय शिक्षण सुरू झालेलं आहे. पुणे मार्केट यार्डचे प्रशासक बाळासाहेब देशमुख यांनी पदाचा गैरवापर केल्यानं त्यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांनी केली आहे. पुणे मार्केट यार्ड कारभार पहिल आपल्याच अधिपत्याखाली राहावा म्हणून देशमुख पणन विभागामध्ये सेटिंग करून वर्षानुवर्ष याच पदाला चिकटून बसले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. कोकणामध्ये आज गौरी गणपती विसर्जन होत आहे. यावेळेला गणेश भक्तांनी कोरोना काळात भान ठेवत कोणताही गाजावाजा ढोलताशे न वाजवता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. आपापल्या गणेशमूर्ती घेऊन येत रत्नागिरीच्या मांडवी समुद्र किनाऱ्यावर गणेश भक्तांनी गणरायाला निरोप देताना कोरोना दूर होऊ दे अशी प्रार्थना केली. पुण्यासह राज्यभरामध्ये आज घरोघरी गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप दिला जातोय. 3 दिवस माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला शेवटची आरती करून निरोप देण्यात आला. गुजरातच्या उंबरगाव तालुक्यातल्या सरीगाम औद्योगिक कार्यक्षेत्रातील 7-11 कंपनीला भीषण आग लागली. सरीगाम GIDC मधील रंग उत्पादक करणाऱ्या कंपनीला ही आग लागलेली आहे. आगीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये व्याजदरात आणखी कपात केली जाऊ शकते असे संकेत रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेत. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करून मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावं लागणार असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलंय. सर्व करार आणि सहमतीचा आदर केल्यास चीनबरोबर सीमावादावर तोडगा निघू शकतो असं वक्तव्य भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेलं आहे. 1962 युद्धानंतर लडाखमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण रेषेजवळ दोन्ही बाजूंनी अभूतपूर्व सैन्य तैनात करण्यात आलंय असंही जयशंकर म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल केल्याची घोषणा केलेली आहे. कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण असलेल्या 6 राज्यांमधून
पश्चिम बंगालमध्ये विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे। मात्र शैक्षणिक संस्था 20 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत। त्याचप्रमाणे राज्यामध्ये 7, 11 आणि 12 सप्टेंबरला पूर्ण लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे। कोरोनाच्या संकटामुळे अनेक राज्यांमध्ये जेईई आणि नीट परीक्षा घेणं शक्य नसून त्या पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये एकत्रितपणे फेर याचिका करण्याची सूचना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व बिगर भाजप मुख्यमंत्र्यांना केली आहे। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी न्यायालयात जाण्याआधी पंतप्रधानांकडे गाऱ्हाणं मांडण्याची सूचना केली। मात्र पंजाब, छत्तीसगड, पुद्दुचेरी, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी बॅनर्जी यांचा न्यायालयीन पर्याय उचलून धरला आहे। भारत पाकिस्तान सीमेलगतच्या भागामध्ये मागील काही दिवसांपासून विकास कामांना वेग आला आहे। जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील कुपवाडा भागातील माछिल सेक्टरमध्ये स्वातंत्र्यानंतर तब्बल 74 वर्षांनी वीज पोहोचली आहे। यावर्षी येणाऱ्या स्वातंत्र्यदिनापर्यंत जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात वीज पोहोचवण्याचा उद्देश असल्याचं वीज पुरवठा विभागाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढच्या वर्षभरामध्ये हे टार्गेट पूर्ण होईल। पश्चिम बंगालमधील मिदनापूरमधल्या दासपूरमध्ये एका नाल्याशेजारी असलेलं दुकान पडल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्यामुळेच नाल्याच्या काठावर असलेलं दुकान कोसळलं आहे। भारतीय हवाई दलासाठी अविरतपणे कार्यरत राहिलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील आपली हिस्सेदारी विकण्याची तयारी केंद्र सरकारनं केली आहे। केंद्र सरकार ऑफर फॉर सेल तत्वावर कंपनीमधील 10% भागीदारी विकणार आहे। OSF साठी प्रत्येक समभागाची फ्लोर प्राइस 1001 रुपये निश्चित करण्यात आली आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान खोटारडेपणा पाकिस्तानचा उघड झाला आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये दहशतवादावर आपण भाषण केल्याचा दावा पाकने केल्याचं ट्विट करत सांगितलं। मात्र पाकने असं कोणतंही वक्तव्य केलं नाही आहे, त्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील पाकिस्ताननं केलेलं वक्तव्य रेकॉर्डवर घेतलं जाणार नसल्याचं सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या इंडोनेशियानं म्हटलेलं आहे। भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाचा IPL हंगाम UAE मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळामध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल। UAE मधील 3 मैदानांवर हे सामने खेळवले जातील। यंदाची स्पर्धा भारतात होणार नसल्यामुळे UAE मधील खेळपट्ट्यांशी जुळवून घेताना सर्व खेळाडूंचा विशेष कस लागणार आहे। दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सच्या 3 खेळाडूंच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या, त्यामुळे त्यांनी आता प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे। 6 दिवस त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं। इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट टीममध्ये 5 T20 सामन्यांच्या सिरीजची घोषणा करण्यात आली आहे। त्या 21 सप्टेंबरला या T20 सिरीजला सुरुवात होणार आहे। 21 तारखेला हा पहिला सामना होणार आहे, त्यामुळे कोरोनाच्या या काळात T20 सिरीज कशी होते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अमेरिकेमध्ये माजी भारतीय ॲथलीट इक्बाल सिंहला अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर पत्नी आणि त्यांच्या आईच्या खुनाचा आरोप होता, त्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे। इक्बाल सिंह हे माजी एशियन चॅम्पियनशिप मेडलिस्ट आहेत। अमेरिकेच्या एका शहरामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे। ग्रीसच्या टेनिसपटू मारिया साकारी हिने सेरेना विलियम्सला पराभूत करत वेस्टर्न अँड सदर्न ओपन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला। या विजयामुळे मारियाचं मोठं कौतुक होत आहे। लिओनेल मेस्सी यांनी आपण बार्सिलोनाला सोडचिठी देणार असल्याचं जाहीर केलं आहे, त्यामुळे त्याच्या फॅन्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे। बार्सिलोनामध्ये मेस्सीच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरले होते। एकूणच मेस्सीच्या या निर्णयामुळे बार्सिलोना तसंच मेस्सीचे चाहते नाराज झाले। भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली लवकरच बाबा होणार आहे, ही आनंदाची बातमी विराट आणि अनुष्का दोघांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे। जानेवारी महिन्यामध्ये बाळाचं आगमन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याबाबत दोघांनी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे। अभिनेत्री तृप्ती शिखंदर एक सोशल मीडिया व्हिडिओवर तिचा व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओमध्ये तिनं वडिलांनी जीवे मारण्याची धमकी दिली असून ती कुटुंबियांसोबत घर सोडून निघून गेल्याचं म्हटलंय। तसंच व्हिडिओच्या माध्यमातून तिनं मदतीची विनंती केली आहे। तिने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे। या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त News18 लोकमत।